मला जिथे बघून तुम्हा सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील, थोडासा अंदाजही आला असेल. हे माझ्या हातात दादासाहेबांचं वील आहे. यात त्यांनी त्यांच्या मालमत्तेचं त्यांच्या इच्छेनुसार वाटप केलेलं आहे. दादासाहेब, समजा डोसक्यात फिट आहे आमच्या. मालकीनबाई, माझ्या वडिलांनी दिलेल्या जमिनीच्या तुकड्या आणि मालकीनबाईंच्या खंबीर साथीमुळेच यो नंदिनी गृह उद्योगचा डोलारा उभा राहू शकला. यामुळं आम्हाला मान प्रतिष्ठा समद मिळालं, संपत्ती बी मिळाली, पण मान आणि प्रतिष्ठा आम्ही वाटू नाही शकत. ती तुम्हाला प्रत्येकाला कमवावीच लागल, पण संपत्तीची वाटणी मात्र आम्हाला योग्य वाटेल अशाच पद्धतीनं केलेली आहे. आपली 75 एकर बागायत जमीन आहे, त्याचं 25 एकराप्रमाणे 3 तुकडे केले. एक मल्हारराव असणे, एक उदयराव असणे आणि एक आमच्या रेणुकाताईस. आमचे शेअर्स आणि मालकीनबाईंचे दागदागिने ह्यांचं बी वाटप असंच होईल. आपली गगनबावड्याला 10 एकर जमीन आहे, ती जमीन आणि त्यातून येणारं उत्पन्न हे आम्ही नंदिनी चॅरिटेबल ट्रस्टला द्यायचं ठरवलेलं आहे. नंदिनी गृह उद्योगाचं आम्ही 10-10% 5 तुकडे केले. एक तुकडा मल्हारराव, एक उदयराव, एक रेणुकाताई, एक मालकीनबाई आणि पाचवा आमच्या गौराबाईस. हे घर आम्ही आमच्याच नावावर ठेवलंय आणि आमच्या नंतर ते मालकीनबाईंच्या नावावर होईल. कंपनीची उरलेली 50% जी भागीदारी आणि पूर्ण सांभाळ करण्याची जिम्मेदारी आम्ही जयदीप रावांवर सोपवतो. पण दादा, जयदीपराव जे ठरलेलं आहे यात बदल व्हायचा नाही. हे समद कागदावर इसकटून मांडलेलं आहे. आपले वकील साहेब प्रत्येकाचा कागद त्याला देतील. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, यात बदल व्हायचं नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळा आणि आम्हाला मोकळं करा. मालकीनबाई, चल.
अहो जरा शांत व्हा की. जिकडे बोलायला पाहिजे तिकडे बोलत नाही आणि नग तिकडे बोलताय का? खुळ बनवलंय आपल्याला. एवढी वर्ष राब राब राबवली त्या कंपनीसाठी आणि त्या शेमड्या जयदीपच्या घशात घातली आहे कंपनी. काय माहिती आहे त्याला कोल्हापुरातलं? उदय भाऊजी, इथं तोंड उचकून बोलताय सा, तिकडे दादांसमोर बोलायच नाही काय झालं? वहिनी अहो, तिथं कसं बोलणार? शब्दाला शब्द लागून विषय वाढला असता तर दादांनी बेदखल केलं असत. जेवढं मिळालंय का नाही तेवढं बी मिळालं नसत. दीड दमडीची पोर आहे ती आणि आपल्याला निमत येऊन बसवलं तिला. अहो पण तिला दुसरं कुठं काय मिळालंय? ए कंपनीतला 10% हिस्सा म्हणजे कळतो किती? नाही मग बस नको बाजळू. दोस्त्याला त्रास झालाय निसता, म्हणजे आता ही मालकीन होणार आणि आपल्याला राबवणार होय? कोणाला राबवणार? आपल्याला. मी असताना हल कंपनी आपली झाली पाहिजे सामद्यांनी लक्षात ठेवायचं. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं म्हणाले दादा, कशी पुसणार? पुसायची कशा पायी? पुसायची नाही उदय भाऊजी, बदलायची. एकच टार्गेट आपल्या सामद्यांचं, एकच टार्गेट जयदीप भाऊजी आणि ज्योतिकाचं लग्न. हे लग्न झालं म्हणजे सुंठी वाचून खोकला गेलाच. वहिनी आता काय बी होणार नाही, हे अशी खोटी स्वप्न बघू नका. घरात आपली काय लायकी आहे का नाही दादाने आपल्याला दाखवली आहे. एवढी वर्ष जवळ राहिलो त्यांच्या आपण, ढकलन लांब लांब राहणाऱ्या पोराला उराशी बिलगून बसल्यात. जयदीपचं राज्य सुरू झालंय. वहिनी मल्हार भाऊ, आता आपण थोरलं राहिलो नाही, जयदीप आपला बाप झालाय. आओ ही वाटणी नाही, ठेचून ठेचून केलेली आमची चटणी आहे का? आता काय झालं? काय झालं मला सांग माई. ह्या घरात कंपनी चालवण्याचा अनुभव कोणाला आहे? शेखररावांना. कंपनीला नाव कोणाचं आहे? तुझं आहे. म्हणजे लेकी वर्षानं समजा मलाच मिळालं पाहिजे ना. व आता एवढं सगळं मिळालंय ना. व एवढं सगळं काय? ही इशी आहे ती? ती इकतावी यायची नाही असं लिहिलं याच्यात. ती काय डोक्यावर घेऊन फिरू? आणि काय ग माई, कोण आहे ती ग माई? मी तुझी सख्खी मुलगी आहे, मग तुम्ही त्या गौरीला काय? बघ, तो फैसला दादासाहेबांचा आहे आणि उगा लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. म्हणजे माझ्या हक्काचं तुम्ही परक्याला द्या आणि मी सहन करायचं. खर तर इथल्या कशावर बी आपला हक्क नाहीये. शेखरराव बसा की. राहू द्या माई साहेब. माई साहेब, या सगळ्याची काय गरज आहे? दादासाहेबांसमोर नाही बोलतायत पण त्यांना सांगा आम्हाला नगही काय यातलं. वा, हे बघा आमचे राजा हरिश्चंद्र. हे बघा, तुम्हाला यातलं काही नग असेल तर नका घेऊ, पण मला आणि माझ्या लेकीला पाहिजे म्हणजे पाहिजे. अजून किती दिवस हे असं लंकेची पार्वती बनून फिरायचंय? काय कमी आहे आपल्याला? होय तर, ऐश्वर्यातच लोळते की मी. हे बघा, हे समज मला मिळालंय याच्यात तुमची लुडबुड नकोय, सांगून ठेवते. माई साहेब,
नका मनावर घेऊ तिचं बोलणं. तिला मी वळखत नाही वय, तरी बी तुम्ही एवढं तिला सांभाळून घेताय हे आमच्यासाठी खूप झालं. डोक्यात राग घालून गेली या, जावा बघा तिच्याकडं. येतो आम्ही. गौराबाई आली का जेवण? दादा आसपाव तर तुमचा कुठला बी शब्द मी खाली पडू दिला नाही, पण आज तुम्ही जे केलंय ते काय मला पटलं नाही. म्हणजे? अहो म्हणजे मला कशाला दिला कंपनीतला हिस्सा, माझा काय संबंध? तुमचा काय संबंध म्हणजे? अहो तुमच्या आबांमुळेच आम्ही हे समज वैभव उभं करू शकलो, त्यामुळं या घरावर तुमचा तितकाच हक्क आहे जितका इतरांचा आहे असं आम्ही नेहमी म्हणतो की नाही. पण काय तुमचा हक्क तुम्हाला दिला इतकं. पण मला तो नको आहे. या बसा. गौराबाई एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे आपलं नाही त्याच्या मागे कधी बी लागायचं नाही, पण जे आपलंच आहे आणि कुणीतरी हक्कानं मायेनं देत असेल तर त्याला कधी नाही बी म्हणायचं नाही. घट्ट उराशी कवटाळून घ्यायचं, नाहीतर देणाऱ्याचा अपमान होतो. तुम्हाला माझा अपमान करायचा आहे का? अहो नाही हो, असं काय बी माझ्या मनात नाही. गौराबाई अहो हे अंबाबाईच्या मनात होत, तिची इच्छा आम्ही फक्त कागदावर उतरवली बघा. अम्मा वाट बघून पायाला गोळ आलं की ग, किती येळ लावत असत, आणलं का रोकड? हे घे, या यायला एवढंच जमलं की रे अण्णा. किती असत? 7,000 असत बघ. महिन्याच 10,000 ठरलं होत, 10,000 ठरलं होत, 7,000 देता वांड उघडू का माझ मी? नगर हे पाय पडत, तू माझ भाऊ असत का वैरी? भाऊ असत म्हणून 10,000 जमत असत का वाढवून सांगू? नाही आता हिस्सा मिळाला असत ना. अयो कोण समजलं रे तुला? हे कान घुबडाचे असतात, हत्ता वाढवू. नग असं काय करत रे तू? मी काय करत? मी एक करत, मी सगळ्यांना सांगत तुझ आणि त्या पोरीचा दांगड उठता सांगू. नग पाया पडतो मी. नग मग हप्ता येळेवर द्यायचा असत, नाहीतर सिकरेट राहत नसत. बाकीचे 3,000 देतो किरे नंतर. मोठी बहीण असत पाया पडत. बक्कळ आयुष्य लाभू दे रे तुला अण्णा. अशीच फिरतीस ना व तू घरामंदी? भावऱ्या वाणी माई आणि दादासाहेबांनी बी हातावर फिरवतेस अशीच भावऱ्या वाणी. अहो असं का म्हणालाय? मोल करीन आहेस तू या घरची. तुझा बाप पण नोकर होता,
एक उपकार, एक उपकार काय त्यानं केले दादासाहेबांवर, त्याचं किती व्याज गिळणार आहेस? काय पट्टी पडवलीस? 10% कंपनीचा हिस्सा मिळवाया, काय पट्टी पडवलीस? बाबाईची झोपत मी दादाला म्हणलं मला काय बिना आधीच डोक्यात गेलेस माझ्या, अजून डोक्यात जाऊ नको, नाही तर गळा पिळून टाकन. आधी 10% कंपनीचा हिस्सा मिळावा म्हणून पट्टी पडवलीस आणि आता भाऊजींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून या घराची सून व्हायची स्वप्न बघायलीस वय. अव नाही नाही, माझ्या मनात असं काय बी नाही. मग तुझ्या नशिबात हाय असं वाटलं का काय तुला? बोल की तुझी बागेरी अशा दाखव की मला, बघ तुझा हात उजवा हात नग डावा हात दाखव. अगं माझी बागेरी अशा लई छोटी आहे म्हणलं तुझी बघावी. केवढी मोठी आहे बागेरी अशा लई मस्त. बघ तोडू तोडते ना मुलं मजा येईल तोडते ठीक असेल. नाही तोडत का? अगं नाही तोडत म्हणलं तरी कशा पाहिजे घाबरते एवढी? हा तोर फिरवतो दे भाऊरा. आता कशी बदलती बघ तुझी बागेरी अशा लायकीपेक्षा जास्त फडफड केली ना गच म्हणा. गौरी गौरी रबडान काय झालं ग गौरी? अगो बाय रक्त तिने काय केलं त्या कजागने? म्हणतो मी दम दम एक मिनिट ग व्यंकटेशा काय रे सारखं सारखं छळतो या पोरीला म्हणतो मी ती. त्यांना राग येणारच, त्यांच्या ताटातलं काढून दिलंय दादांनी. नाही काही ताटातलं वाटातलं दिलं नसतं ग, त्या आईदींनी एक दमडी कमवली नसती म्हणतो मी. सगळं असत ते दादासाहेबांचं आणि वहिनी साहेबांचं, त्यांना आई तर मिळालंय ग, पण तुला नशिबानं दिलं असतं बघ. नशीब नशीब कुठं येऊन ठेवेल काही सांगता येत नाही ग. दादा बोलायचं होतं मला. बोला. मी पेपर्स वाचले, तुम्ही मला MD केलेत कंपनीचा. कोणाला करायला हवं होतं? नाही म्हणजे मल्हार दादा मोठा आहे, उदय दादा पण इतकी वर्ष काम सांभाळतोय कंपनीचं, त्यांना न देता आम्ही तुम्हाला MD केलंय, त्यामुळे आमचा बी काहीतरी विचार असेलच ना. हो पण त्यांना काय वाटेल दादा? त्याची चिंता तुम्ही नका कर, जे काय करायचंय ते आम्ही दोघांनी बी ठरवूनच केलंय. वय किती? वय बाळा. अजून काय बोलायचं होत दादा? मला हे जमेल असं वाटत नाही. न जमाया काय झालं? इतकं शिकलेलं सवरलेलं तुम्ही आणि उदयराव व्हायतच की मदतीला? तेच म्हणतोय दादा, म्हणजे माझं शिक्षण इथे वाया जाईल दादा, मला तिथे बिझनेस करायचा आहे. कुठं? लंडनला. म्हणजे नक्की काय असत?
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला।